महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक परंपरेमध्ये वारकरी संप्रदायाचं योगदान फार मोठं आहे आणि अशा या वारकरी संप्रदायाच्या या पारायण सोहळ्यामध्ये आज शाहिरी पोवाडा शाहीर बजरंग आंबी यांचा झालेला आहे. तर शाहीर, आपण या कार्यक्रमात आल्यानंतर काय प्रतिक्रिया आपली आहे? अतिशय माझ्याकडे बोलायला या सोहळ्याचं वर्णन करायला शब्द माझे कमी पडतील. अतिशय एक भारावलेलं गाव, तळाच्या मृदंगाच्या आणि सात दिवस एक भारावून गेलेलं गाव विठ्ठल नामाच्या या गजरामध्ये. मग काकडं असेल, प्रवचन असेल, संध्याकाळचं तुम्हाला कीर्तनाचा कार्यक्रम असेल, महिलाकार कीर्तनकारांना संधी दिली जाते या ठिकाणी. आणि आजचा मला वाटते चौथा दिवस आहे हा पाराण्याचा. आणि एक तिथला मोठ्या संख्येनं जो ज्यावेळेला मी भक्त समुदाय बघितला, महिलांची उपस्थिती फार मोठ्या प्रमाणात होती. तरुण होते, वृद्ध होते आणि लहान मुलांचीही उपस्थिती होती. मी इथं आलो त्यानंतर इथं हरिपाठ चालू होता आणि तो हरिपाठाचं आणि भरलेलं वातावरण इथं मी पाहिलं. अतिशय माझ्या मनाला समाधान वाटलं आणि खऱ्या अर्थानं हे शाहीर हा मूळ कीर्तनकार आहे आणि त्यानिमित्तानं अतिशय आनंद वाटला मला की या सोहळ्यामध्ये सुद्धा, कारण हे हा जो संप्रदाय जो आहे, कारण संप्रदायाला समाजाचं मन जाग्यावर ठेवण्याचं काम मोठं केलेलं आहे संप्रदाय. छत्रपती शिवाजी राजांना स्वराज्याच्या कामी मदत केलेली आहे त्या काळामध्ये संत मंडळींनी. तुकाराम महाराजांनी तर खूप गुरुच मानत होते तुकाराम महाराजांना, फार मोठा त्यांचा आठवण. आणि सगळ्याच संतांनी स्वराज्याच्या कामीमध्ये मदत केलेली आहे आणि म्हणून माझा महाराष्ट्र तुकया नामयांचा, तुकारामांचा, ज्ञानदेवाचा, सोपानचा, मुक्ताबाईंचा फार मोठी, कारण आज माझ्या महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये सुरुवातीला अभंगवाने सुरुवात होते, भोपाळी बंधू आपण ना सुरुवात. आणि अनेक गावामध्ये, खेड्यापाड्यामध्ये असेल, शहरामध्ये असेल, 7 वाजले 8 वाजले म्हणले की हरिपाठ चालू असतो अनेक गावामध्ये आणि भजनाचे, मृदंगाचे, टाळ्याचे सूर ऐकायला मिळतात. ही संप्रदायाची हे आहे, काय म्हणतो आपण त्याला, प्रेरणा आहे, संप्रदायापासून घेतलेली प्रेरणा आहे. आणि म्हणून माझा महाराष्ट्र छत्रपतींचा आहे, तोच वारसा या संप्रदायानं टिकवलेला आहे. आषाढी आणि कार्तिकी वारी ज्या मोठ्या वारी जातात, या वारींना संरक्षण देण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलं होतं. वारकऱ्यांना त्यावेळेला संरक्षण नव्हतं, फार मोठं काम छत्रपतींच्या काळापासून आणि त्याच्या अगोदरपासून. हे गाव तर मला वाटतं 1300 वर्षापूर्वी इथं वसवलेलं गाव आहे. इसवीसन 900 वर्ष होतं ते, इसवीसन 900. आणि या काळामध्ये त्या लोकांनी तीच मूर्ती पुन्हा 30 वर्षानंतर 30 वर्ष झाली त्याला आता, तेच मंदिर त्याचा जीर्णोद्धार केला आणि तीच मूर्तीची प्रतिष्ठापना त्या मंदिरामध्ये केली. त्याचा आजचा हा वर्धापन दिनाच्या निमित्तानं हा 3वा पारायण सोहळा या ठिकाणी घडतोय. अतिशय मी भरून पावलो संतांचं, बरीच आमच्या वारकरी मंडळींचं मला दर्शन झालं या ठिकाणी. शाहिरिया पोवाडा तुम्ही सादर केला, हे नेहमी करता त्यापेक्षा पारायणामध्ये केला, ह्याचं काय वेगळेपण जाणवलं? जरा वेगळेपण थोडंसं म्हणजे अध्यात्माच्या अंगाने जाणारा कार्यक्रम सादर करावा, फारसा माझा मोठा अध्यात्माचा अभ्यास नाही, पण आता माझ्या मनात येऊन गेला विषय की आपण सुद्धा या सांप्रदायिक याच्यामध्ये आपले शाहिरीचा वापर करून त्यामध्ये मूळ पाया पांडुरंगाचा अभंग सादर करावा. ज्ञानेश्वर माऊली जे भावंडांना, त्या 4 भावंडांना जे समाजानं त्यावेळेला छळलं गेलं, त्रास दिला गेला आणि फार मोठं ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आज समाजाला माझ्या ही देण दिलेली आहे त्यांनी, फार मोठे उपकार माझ्या महाराष्ट्राला. ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी, हा एकतरी ओवी अनुभवावी असं म्हटलं जातं. फार सुंदर. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं की पवित्र तोदस्य देश पावन ते कुळ तेथे हरीचे दास जन्म घेतले. फार सुंदर. या गावातल्या लोकांनी, मग राजाराम बापू असतील, संभाजी बापू असतील, यांनी सगळ्यांनी फार चांगल्या पद्धतीनं हा सोहळा सादरीकरण्याचं ठरवलं आणि तुमच्यासारख्या शाहिराला याच्यात संधी दिली. आणि हे सांडगेवाडी भवानपूर गाव खरोखर सांप्रदायिक आहे आणि पलूच्या जवळ खरोखर सदन गाव हे बनलेलं आणि इथली लोकांची, माणसांची मनं फार मोठी आहेत हे आता मला वारंवार नेहमी जाणवतं आणि तुम्ही त्याच्यामध्ये आला आणि कार्यक्रम सादर केला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. मी निश्चितपणे माझ्या कार्यक्रमात सांडगेवाडीचा उल्लेख करत जाईल. पारायण सोहळा तिथला मी पाहिला, मी कार्यक्रम केला, तिथं अनुभवलेला आहे. हा आदर्श होतो इतर गावांना. ठीक आहे. वेगवेगळं प्रत्येक ठिकाणचं स्वरूप वेगळं असतं. आपलं स्वरूप अतिशय मला भावलं माझ्या मनाला. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. मला सेवेची संधी मिळाली, माझी सेवा घडली. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.